नमस्कार, मी आरती आवटी, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. विधानसभेचं बिगुल वाजलं, अखेर विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. 2019 विधानसभा निवडणुका तारखा जाहीर झालेल्या असून येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख 27 सप्टेंबर असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर ही आहे. महाराष्ट्रात एकूण 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे व 8.94 कोटी मतदारांची संख्या आहे व विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. पावसाळ्यानंतर MMRDAची महामार्गांवर रस्ते दुरुस्तीला सुरुवात. पाऊस थांबल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विभाग प्राधिकरणाने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली आहे. शनिवारी रात्रीपासून या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस ही रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मुंबईकरांना आता घामाच्या धारा. बऱ्याच दिवसानंतर परतला सनी डे. तळ ठोकून राहिलेल्या पावसामुळे हातात छत्री ठेवण्याची सवय लावून घेतलेल्या मुंबईकरांना रविवारी पावसाऐवजी घामाच्या धारांनी चिंब भिजवले. गेल्या आठवड्यात धोधो पाऊस कोसळून मुंबईकरांच्या बाहेर फिरण्याच्या प्लॅनिंगवरही पाणी फिरवणारा पाऊस रविवारी मात्र गुल झाला. शहरात बऱ्याच दिवसांनी सूर्यदर्शन झाले, मात्र तापमानात अचानक 3 अंशांनी वाढ झाल्यामुळे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले मुंबईकर घामागुम होताना दिसले. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. देशाची 16 जनगणना 2021 मध्ये मोबाईल ऍपद्वारे होणार आहे. देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर 10 वर्षांनी देशात जनगणना होत असते. सरकारचे आर्थिक धोरण, विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन यांच्या दृष्टीने जनगणना महत्वपूर्ण ठरते. दरम्यान आपल्या देशाची 16 जनगणना 2021 मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाईल ऍप वर होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. मुंबई ते पुणे मार्गांवर धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट कमी झाल्यामुळे 75 दिवसात 60,000 प्रवासी वाढले आहेत. एसटीची प्रतिष्ठित सेवा गणल्या गेलेल्या मुंबई पुणे मार्गावरील शिवनेरीचे तिकीट दर कमी केल्यानंतर तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवनेरी वातानुकूलित बसच्या तिकीटात 8 जुलै पासून सरासरी 80 ते 100 रुपये भाडे कपात केल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या 75 दिवसात तब्बल 60,000 प्रवासी वाढले आहेत. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आज सोमवारी शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच निर्देशांकांनी उसळी घेतली आहे. कॉर्पोरेट करात कपात करण्याच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निर्णयानंतर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. याचा प्रभाव सोमवारी देखील पाहायला मिळाला. शेअर बाजाराचे कामकाज सुरू होताच निर्देशांकांनी उसळी घेतली. निफ्टनेही मरगळी झटकली आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज. आजच्या बातमीपत्रात एवढंच. नमस्कार.